मी डॉक्टर अनघा कुलकर्णी, आज तुम्हाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे. सर्वात गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जर का अन्न चांगलं पचलं नाही तर जे काही अनडायजेस्टेड फूड असतं त्यामधून जो अपाचित मेद तयार होतो तो मेद जो एक्स्ट्रा तयार होतो तो सर्व आपल्या पोटावरती सुरुवातीला प्रथम त्या ठिकाणी साठायला लागतो, कारण की त्या ठिकाणी फॅट जास्त आहे आणि फॅट ॲक्युम्युलेशन हे जास्तीत जास्त दंडावर, छातीवर किंवा बटक्सवर आणि आपल्या पोटावरती म्हणजे ओटीपोटावरती जास्त साठायला लागतो. तर तुमच्या शरीरामध्ये नेमकं तुम्ही काय खाल्लं पाहिजे की तुमचा हा मेद वाढणार नाही, सर्वात पहिली गोष्ट, आणि वाढलेला मेद कमी होईल, या दोन्ही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात. सगळ्यात पहिली एक मी तुम्हाला गोष्ट सांगते की समजा तुम्ही कुठला तरी डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुमचा तो नक्कीच मेद कमी होईल. आणि मग त्यानंतर मात्र एक कुठलाही डाएट प्लॅन आपण नेहमीच फॉलो करू शकत नाही, कारण की तो मानवी स्वभाव आहे, आपल्याला कुठलंच बंधन आवडत नाही, न खाण्यातलं ना कुठलंच, त्यामुळे आपण कुठलाही डाएट प्लॅन सारखा फॉलो करू शकत नाही. आणि नेहमी जरी आपण फॉलो केला तरी आपल्या शरीराला त्याची सवय होते आणि त्यामुळे पुन्हा चुकीच्या पद्धतीने मेद तयार होणं चालू होतं. तर त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट मी तुम्ही एक गोष्ट करायची की तुमच्या आहारातली सर्वात प्रथम साखर बंद करायची. तुम्हाला डायबिटीस असू दे किंवा नसू दे, तुम्ही गूळ खाऊ शकता, साखर पूर्णपणे बंद करा, कारण साखरमध्ये जास्तीत जास्त जे काय आहे ते न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यामध्ये फार कमी असते, कारण उसाच्या रसापासून साखर जेव्हा बनते त्यावेळेला त्यामधल्या त्या प्रक्रियेमुळे त्यातली व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ही कमी होतात आणि त्यामुळे जी काय असतात ती फक्त केमिकल्सच आपण खातो आणि स्वीटनर आपण म्हणू शकतो, ती गोडी असते फक्त. त्यामुळे साखर तुम्ही पहिलं बंद करा. आणि काय बंद करा, प्रोसेस्ड फूड बाहेरचं तुम्ही खाणं बंद करा. बाहेरचं तुम्ही जेव्हा बाहेरचं सगळं खाता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये नको असलेली द्रव्य, केमिकल्स, रंगद्रव्य, कृत्रिम रंगद्रव्य आणि कृत्रिम चवद्रव्य तुमच्या पोटामध्ये जातात आणि ती तुमच्या शरीरामध्ये तुमचं डायजेशन खराब होतं आणि डायजेशन खराब झाल्यामुळे ॲब्सॉर्प्शन खराब होतं, व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते, कॅल्शियम डिफिशियन्सी होते आणि हा चुकीच्या पद्धतीने तयार मेद तयार होतो. कारण तुम्हाला मी नेहमी सांगत असते, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असं एकमेकातून तयार होत असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा खूप चांगलं अन्न जेवता, जे काही अन्न जेवत असता त्यातून सुरुवातीला होतो तो रसधातू तयार होतो, त्या चांगल्या रसधातूमधून रक्तधातू तयार होतो. आपल्याला काय वाटतं, आपण रक्त वाढवण्याची औषधं खाल्ल्यावर डायरेक्ट रक्त तयार होतं काय, किंवा कॅल्शियम वाढवण्याची औषधं किंवा अन्नपदार्थ खाल्ल्यावर डायरेक्ट कॅल्शियम तयार होतो का, असं अगदी अजिबात होत नाही. सुरुवातीला रस तयार होतो, चांगला रसधातूमधनं मग रक्तधातू तयार होतो. रस, रक्त, रक्तधातू चांगला तयार झाला की त्यातनं रक्तधातूही तयार होतो, रस, रक्त, मांस तयार होतं, मांसधातू तयार झाल्यावर त्यातून मांसधातू पण तयार होतो, रस, रक्त, मांस, मेद तयार होतो. मेद तयार झाल्यानंतर त्या मेदामधून रस, रक्त, मांस, मेदामधून मेदामधून अस्थि तयार होतो, म्हणजे तेव्हा तिथे तुमचं ॲब्सॉर्प्शन होतं कॅल्शियमचं. तर अस्थि चांगला तयार झाल्यानंतर त्यामधून मग मज्जाधातू तयार होतो आणि मज्जाधातू तयार झाल्यानंतर मग त्यातून शुक्रधातू तयार होतो. अशा पद्धतीतून हे सात धातू शरीरामध्ये तयार होत असतात. तर त्यामुळे आपली बरीच वेळेला चुकीची कल्पना असते की मी जर ऑइल खायचं बंद केल्यावर लगेच माझं फॅट कमी होईल किंवा लगेच माझं कोलेस्ट्रॉल कमी होईल असं असतं, तर तसं काही नाही आहे. हे अशी ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस योग्य होण्यासाठी तुम्हाला आज मी एक सांगते की तुम्ही सर्वात पहिली गोष्ट, रोज रात्री झोपताना दर महिन्याला 3 दिवस हा धनजिऱ्याचा काढा घ्यायचा आहे. म्हणजे 1/2 चमचे धने आणि 1/2 चमचे जिरे हे रात्री पावडर करून रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे 1 ग्लासमध्ये आणि दुसऱ्या दिवशी 1/2 ग्लास उकळून करायचं आणि ते सिप बाय सिप प्यायचे सकाळी उठल्यावरती फक्त महिन्यातून 3 दिवस हे कायमस्वरूपी करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे काही जेवण जेवणार आहात ना त्या जेवणामध्ये फायबरचा इंटेक जास्त पाहिजे. म्हणजे फक्त पण बरेच लोक काय करतात, नुसती सॅलडच खातात,
किंवा नुसते फ्रुट्सच खातात तेही फार चुकीचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे रस रक्त मांस वैद अस्थिमज्जा शुग्र हे सगळे चांगली असले तर तुमचं शरीर चांगलं होणार आहे. त्यामुळे नुसतंच तुम्ही फायबर खाऊन उपयोग नाही. काही जणं नुसतीच फ्रुट्स खातात, काही जणं नुसती ज्यूस घेतात, तसं आपल्या शरीराला अजिबात करून चालणार नाही. तुमच्या शरीराचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे तुमच्या पोटावरचा जर मेद कमी व्हायचा असेल तर तुमच्या शरीरामध्ये फायबर चांगल्या पद्धतीने जायला पाहिजे. कारण की फायबर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने जातं त्यावेळेला तुम्ही जे काही अन्न खाल्लेलं असता ते चांगल्या पद्धतीने पचायला मदत होते. कारण फायबर कुठलंही लगेचच पचत नाही. की तुम्ही आता अगदी साधं लिंबू सरबत आहे समजा घेतलेलं आहे आणि ते तुम्ही घेतलं की लगेचच तुम्हाला फ्रेश वाटतं. का वाटतं फ्रेश? किंवा ऊसाचा रस प्याला लगेच फ्रेश वाटतं, कारण की त्याच्यामध्ये फायबर काही नाही आहे, नुसतं लिक्विड आहे आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. मग लगेच तुम्हाला फ्रेश वाटतं, पण म्हणजे तुम्हाला ते लगेच पचतं. तर तसं फायबर जेव्हा तुम्ही खाता, फायबर किंवा शरीरामध्ये जेव्हा रफेज असतं, ते रफेज जेव्हा जातं आपल्या पोटामध्ये त्यावेळेला ते लगेच पचत नाही. लगेच पचत नाही त्यामुळे तुम्ही जे काही तुमच्या शरीरातल्या सर्व क्रिया आहेत त्या सावकाशरित्या होतात. तुम्हाला ते चवूनसुद्धा खावं लागतं. तुम्ही काही गटागटा गिळू शकत नाही आहे फायबर काही असेल तर म्हणून मग ते फायबरयुक्त अन्न जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त शरीरामध्ये घ्याल तेव्हा तुमचं पचन सुधारतं आणि त्यामुळे तुमच्या पोटावरती मेद तयार होत नाही, चरबी तयार होत नाही. आणि हे तुम्हाला पूर्ण आयुष्यभर करावं लागतं. तुम्ही एक चार दिवस केलं सोडून दिलं असं होऊ शकत नाही. तर तेव्हा लक्षात घ्या. तर आता हे फूड कुठलं खायचं आहे ते तुम्हाला मी अगदी शॉर्टमध्ये सांगते. हे बघा, स्प्राउट्समध्ये चांगलं हे आहे. म्हणजे कसं, मोड आलेली मटकी असू दे, मूग असू दे, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं फायबर आहे. ते तुम्ही रोज खायचं आहेत. आणि तुम्ही नुसतं गटा कसं जेवायला नुसती मटकी आणि मोड खाल्ले, उसळ खाल्ले असं अजिबात चालणार नाही आहे. तर तुम्ही दोन दोन चमचे रोज खायचं. जेवणामध्ये उसळी खा. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, ज्यांचं पचन चांगलं नाही, ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत, आतड्याला सूज आहे, त्यांनी शक्यतो उकडून खा. भाज्या वगैरे ज्या आहेत त्या उकडलेल्या खा, कच्च्या खाऊ नका. फ्रुट्स जेव्हा तुम्ही खा तेव्हा सगळ्या फ्रुट्समध्ये चांगल्या प्रकारचं फायबर आहे. ताज्या फ्रुट्समध्ये, फ्रूट ज्यूस म्हणत नाही आहे मी किंवा मिल्कशेकसुद्धा म्हणत नाही आहे, ताज्या प्रकारचं चावून चावून खाल्लेली जी फळं आहेत त्याच्यामध्ये चांगले फायबर आहेत. पण त्यामध्ये ज्या बिया असतात त्या काढून खा. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या पेरूतल्या बिया आपण काढून खात नाही, पण त्या काढूनच खा. कारण की आतड्यामध्ये त्या काही बिया पचवल्या जात नाहीत, त्यामुळे त्या काढून खा. आणि डाळिंबाच्या बियासुद्धा तुम्ही काढून खा, पण तो जो रस आहे त्यामध्ये काही फारसं फायबर नसतं. पण फायबर जास्तीत जास्त असणारं म्हणजे संत्री, मोसंबी, पेरू, कलिंगड या सर्वांमध्ये, सफरचंद, केळं. पण कसं आहे की खूप जास्त स्वीट असेल ना एखादा फ्रूट तर त्यामध्ये शुगर पण, म्हणजे जरी ती नॅचरल असली तरी त्यामध्ये जास्त आहे, कॅलरीज जास्त आहे. आणि त्यामुळे तुमच्या शरीराचं जर का हालचाल कमी असेल, एक्झरसाईज कमी असेल तर त्या कॅलरीज तुम्हाला जास्त पडू शकतात. त्यामुळे जास्त स्वीट फ्रूट कुठली जास्त खाऊ नका. पण नुसती दिवसभर फ्रूटच खायची, एक दिवस फ्रूट खायची, एक दिवस हे असं काही करायचं नाही. रोज एकच फ्रूट ठेवायचं. आणि कुठल्या गोष्टीमध्ये जास्त फायबर आहे तर होल ग्रेन, म्हणजे आपण जे म्हणतो ना ज्वारी, बाजरी, नाचणी. नाचणीमध्ये जास्त फायबर आहे. पुन्हा गहू. पण जेव्हा तुम्ही बाहेरून आटा दळलेलाच विकत आणता ना त्यावेळेला प्रोसेस्ड आटा असतो, त्यामुळे त्यामधली न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप कमी असते जरी त्याच्यात फायबर असलं तरी. त्यामुळे शक्यतो गहू बाहेरून आणा, विकत आणा आणि ते चक्कीवरती दळून आणा, म्हणजे त्यामध्ये फायबर चांगलं आपल्या शरीरामध्ये जातं. पुन्हा डाळी ज्या आहेत ना त्या सर्व डाळींच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायबर असतं. नुसतंच तुम्ही दाल फ्राय खातो आणि मी राईस खातो आणि माझं तेवढंच जेवण करतो असं चालणार नाही. तर जेवणामध्ये बॅलन्स डाएट पाहिजे, म्हणजे कोशिंबीरही पाहिजे, भाजीही पाहिजे, दाल पण पाहिजे म्हणजे आमटी पण पाहिजे, भात पण पाहिजे, चपाती पण पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या पोटामध्ये गेल्या पाहिजे, तरच ते शरीरामधला मेद तयार होणार नाही. त्याचप्रमाणे ऑइलचा सुद्धा, ऑइल, थोडंसं घरी काढलेलं तूप हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये जायला पाहिजे. ऑइलसुद्धा कोणतंही ऑइल असू दे जे तुमच्या आजूबाजूला मिळतं. म्हणजे कुठलं की समजा ऑलिव्ह ऑइल वगैरे ही काही आपल्या शरीरामध्ये पहिल्यापासून आपल्याला ती आपल्या खाण्यामध्ये नाही आहेत, पण शेंगदाणा तेल किंवा सनफ्लॉवर ऑइल वगैरे तुम्ही खाऊ शकता. पण ऑलिव्ह ऑइलसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण त्याची फोडणी घालून खाऊ नका. आणि कुठलीही तेलंही मिक्स करून खाऊ नका. आणि तेलं पुन्हा पुन्हा ती वापरून खाऊ नका. बाहेरचं म्हणूनच मी सांगत असते की बाहेरचा आहार तुम्ही खाऊ नका, कारण की तेलं परत परत ती गरम केली जातात, त्यामुळे त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झालेली असते. सर्व प्रकारच्या भाज्या या फायबरयुक्त आहेत.
त्यामुळे ग्रीन व्हेजिटेबल सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकता, अगदी बटाटासुद्धा खाऊ शकता. बटाटा मात्र सालीसकट खाल्ला की त्याच्यामध्ये फायबर फार चांगल्या पद्धतीने मिळतं. अशा पद्धतीने तुमचा जर का रोजचा तुम्ही डाएट ठेवलं, तुम्ही जेवण रोजचंच जेवायचं आहे पण अशा पद्धतीने खाल्लं ना, तर तुमच्या पोटावरती कधीही चरबी येत नाही हे लक्षात ठेवा. पण संपूर्ण शरीरामध्ये फायबरचा गेलं पाहिजे आणि रोज हे सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे आज मी फक्त दाल फ्रायच खाल्ला, आज मी फक्त चपाती भाजीच खाल्ली, आज फक्त फ्रूट्स खाल्ली असं नाही चालणार, नाहीतर मग तुमची व्हिटॅमिन डेफिशियन्सी होते, डायजेशन बिघडतं आणि त्यामुळे अर्थातच तुमच्या शरीरामध्ये चुकीच्या पद्धतीने धातू तयार होतात, जे चांगले धातू तयार होत नाहीत. आणि मेद हा असा धातू आहे की मेद हा चुकीच्या पद्धतीने तयार झाला की पुढचे धातू जे अस्थि मज्जा शुक्र हे फार महत्त्वाचे आहेत, ते चांगले तयार होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर का पोटावरची चरबी कमी करायची असेल तर बॅलन्स्ड डाएट घ्या, मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने घ्या. आणि बघा, तुम्हाला 3 महिन्यामध्ये लक्षात येईल, म्हणजे तुम्हाला 3 महिने फार वाटतील पण तुम्हाला हे कायमस्वरूपीच करायचं आहे, पण आत्ता तुमच्या पोटावरती खूप चरबी आहे तर त्यासाठी कुठलाही डाएट प्लॅन वेडावाकडा करू नका. मी आत्ता सांगितलेल्या टिप्स घ्या आणि त्या पद्धतीने जर का तुम्ही लावला तर कायमस्वरूपी तुमच्या पोटावरती कधीच चरबी येणार नाही ही मी तुम्हाला सांगते. असं जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.